बारवाडे सुतार्यांची आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता, चौकशी करा, सामाजिक कार्यकर्त्या आशा गाडीवडर यांची मागणी। मायक्रो फायनान्स कंपनी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून 100 महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी वणिकांत बारवाडे व विनोद सुतार यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणी पोलिसांनी बारवाडे व सुतार्याला अटक केली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे। कुरुंदवाड येथील वणिकांत बारवाडे व विनोद सुतार यांनी जयसिंगपूर येथील महिलांना व्यंकटेश मायक्रो फायनान्स मधून 1 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून प्रत्येक महिलेकडून फॉर्म भरून घेतला। त्यानंतर प्रत्येकी 200 रुपये अशी सुमारे 20,000 रुपयांची रक्कम गोळा करण्यात आली। त्यानंतर कर्जाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आशा गाडीवडर यांनी माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे कळवल्यावर गाडीवडर यांनी जयसिंगपूर पोलिसात तक्रार दाखल केली। त्याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर पोलिसांनी बारवाडे व सुतार्याला अटक करून जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। बारवाड्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक महिलांना गंडा घातला असून त्याबाबत पोलिसांनी तपास करावा अशी मागणी कार्यकर्त्या आशा गाडीवडर यांनी केली। तर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी कर्जाच्या आमिषाने महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे। महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, अशा प्रकारे फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले। मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे।